जनगणने विरोधात ओबीसी समाजाने बंडाचा झेंडा उगारलाय. जोपर्यंत ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना केली जात नाही तोवर सहकार्य करणार नाही अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. जनगणने विरोधात ओबीसींचा एल्गार. प्रत्येक घरावर गाड्यांवर विरोधाच्या पाट्या. ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करण्याची मागणी. कुठे घराच्या दारावर, कुठे भिंतीवर, तर कुठे गाड्यांवर जागोजागी लावण्यात आलेल्या या काळ्या पाट्या. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात हे चित्र सगळीकडे पाहायला मिळतंय. जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्यानं आमचा सहभाग असणार नाही अशी भूमिका इथल्या लोकांनी घेतली आहे. ओबीसी समाजाची सर्वच क्षेत्रात पिछेहाट होतीये. ओबीसींची संख्या निश्चित होऊ नये म्हणून हेतू पुरस्कररित्या त्यांची जनगणना होत नसल्याचा आरोप ओबीसी बांधवांनी केलाय. ओबीसी लोकांना कुठल्याही शासकीय सवलती मिळत नाहीयेत आणि त्याची जनगणना करण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी हा जो निर्णय घेतलेला आहे. 20% आरक्षण दिले पण आम्हाला त्याबद्दल एकही सुखसुविधा मिळत नाहीत. 3-3 वर्ष आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, पेंडिंग राहते. तर मग त्याच्यासाठी आम्हाला जर काही सुख सुविधा नसेल तर मग त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकू, आम्ही आंदोलने करू. विशेष म्हणजे शहापूर तालुक्यातील जवळपास 78 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन ओबीसींची जनगणना व्हावी अशी मागणी केली आहे. आता आमच्या शहापूर तालुक्यामध्ये जवळपास सगळ्या ग्रामपंचायतींनी असा ठराव घेतलेला आहे की आमच्या ओबीसींची जनगणना करावी. आणि जनगणना जर करणार नसेल तर जे प्रगणक आमच्याकडे येतील त्यांना आम्ही त्यांच्याशी आम्ही असहकार करू. सध्या आरक्षणाचा मुद्दा अतिशय गंभीर बनलाय. आरक्षणात आपल्या समाजाला डावललं जात असल्याची भावना प्रत्येक समाजात वाढत चालली आहे. त्याचंच प्रतिबिंब शहापुरातल्या या असहकार चळवळीत उमटलंय. तीव्र जनभावना लक्षात घेता या चळवळीचं रूपांतर आंदोलनात झालं तर आश्चर्य वाटायला नको. पय्या शेख, साम टीव्ही, शहापूर.